ही G20 आहे की मोदी 2020 आहे? दिल्लीतील शिखर परिषदेवर संजय राऊत यांची सडकून टीका. 9 सप्टेंबर 2023 रोजी राजधानी दिल्लीत G20 परिषद होत आहे. या परिषदेसाठी जगभरातील महत्वाच्या देशांचे प्रमुख आले आहेत. इथं विविध मुद्द्यांवर चर्चा होणार. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. G20 परिषदेसाठी सर्व राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आलेले आहेत, परंतु ज्यांनी आपली जमीन दिली आहे ती परत मिळणार आहे का? भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? या परिषदेसाठी किती खर्च झाला? आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्वाच्या असतात. मोदींनी ते केलेलं आहे, पण हे पहिल्यांदाच घडत नाही आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देखील अशा प्रकारच्या बैठका झालेल्या आहेत. G20 परिषद आहे की मोदी 2020 आहे असा प्रश्न सर्वांना पडतोय, असं संजय राऊत यांनी म्हटलं. आज आपल्या भागावर चीनने अतिक्रमण केलं, परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष मिस्टर पुतीन इथं आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी या परिषदेतून काय मिळणार आहे याकडे आमचंही लक्ष आहे. लडाखमध्ये गेलेली अर्धी जमीन ती परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीचं स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्यांचं स्वागत नक्की करू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं. G20 मध्ये लोकशाहीची फार मोठी तुतारी वाजवण्यात येत आहे, परंतु जे जेवणावेळीचे कार्यक्रम झाले त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना बोलावलं नाही. जी पुस्तिका दिली त्यात भारत कसा लोकशाहीचा जनक आहे, जननी आहे असं सांगितलं गेलं, परंतु त्यात संसदेतील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना स्थान नसेल तर ही जननी ही वांज केलेली जाते, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केलेला आहे. राज्यकर्त्यांचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात, हे चुकीचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. खरग्याला आमंत्रणच नाही. तुम्ही आलेल्या सगळ्या पाहुण्याने एक पुस्तिका दिलेली आहे. भारत हा कसा लोकशाहीचा जनक आहे, जननी आहे, पण त्या लोकशाहीच्या जननीमध्ये संसदेमधल्या विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याला स्थान नसेल तर ती जननी वांद तुम्ही करताय, ते स्पष्ट सांगावं असं वाटतंय. आणि राजाचं मन मोठं असावं लागतं, राज्यकर्त्याचं मन मोठं असावं लागतं. तुम्ही तुमच्या विरोधी पक्ष नेत्याचा द्वेष करताय, ते चुकीचं आहे. सुनावण्याची गरजच नाही आहे इतके दिवस लांबवणे. कालच मी व्हिडिओ पाहिला, विधानसभेचे अध्यक्ष एका मंचावर दही अंडीच्या कॉलर उडून नाचत होते. ठीक बोल रहा हूं ना, विधानसभा के अध्यक्ष हमारे नाच रहे थे. अच्छी बात है, आप एक फैसला सुनाइए जो तर्क संगत और न्याय संगत हो, हम भी आपके सम्मान में नाचेंगे. हिम्मत है तो कानून का पालन करो. इतने महीने हो गए आप कानून का पालन नहीं कर, आपको नाचने का टाइम है, आप नाच सकते हो. हाँ, लेकिन जो विधायकों का जो आपके सामने जो फैसला चल रहा है, एक मुकदमा चल रहा है, आप उसके लिए टाइम नहीं देखा. बोलिए सर, एकीकडे मराठा आरक्षण संदर्भात तोडगा काढता आलेला नाही आहे सरकारला, दुसरीकडे धनगर आरक्षण संदर्भात अत्यंत गंभीर अशी गोष्ट काल या महाराष्ट्रात घडलेली आहे, जे दुर्दैव आहे. एक धनगर कार्यकर्ता समाजाच्या घरी, त्याने जेजुरीचा भंडारा, विरोबाचा भंडारा विखे पाटील यांच्या अंगावर टाकला. हा भंडारा आहे, ही काळी शाई आहे का, ही माती आहे का, त्या दगड आहे का, नाही आहे. हे भगवान का एक उनका जो भंडारा होता है वो दादा, तो मंत्री जी के सामने भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता, उनके LPS और सिक्योरिटी मैन ने उस धनगर समाज के कार्यकर्ता को इस तरह से मारा है, पीटा है, वो बेहोश हो गया और मंत्री देखते रहे और हंसते रहे. ये कौन सा कानून चल रहा है? आप पुलिस सामने थे, पुलिस लेके जा सकती थी उसको. उसने क्या गुनाह किया है? हमारे ऊपर भी डालते हैं भंडारा कभी कभी, भगवान का प्रसाद होता है यह आपका हिंदुत्व है. आप भगवान की भंडारा जो हमारे यहाँ होता है, जो लगाते हैं टिक्का, हल्दी, आप
आपके ऊपर किसी ने एक सदाश हल्दी डाली है टाकला है तो तुम्ही त्याला बेदम मारता मरेपर्यंत लाता बुक्क्यानी बेहोश करता आणि मंत्री विखे पाटील हसतायत ते सोडवायला गेले नाही हे तुमचं हिंदुत्व। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई।